सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, यू डायस 2022-23 आपलं भरणं चालू झालेलं आहे आणि यू डायस भरत असताना या वर्षीच्या यू डायस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची एंट्री येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती भरण्यासाठी शाळेला MPSP कडून काही आर्थिक मदत देखील होणार आहे. या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या 5 मिनिटात सविस्तर चर्चा करूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये UDIS-चे 2 आपल्याला मॉड्यूल उपलब्ध झालेले आहे, कारण UDIS-ची विभागणी आता मॉड्यूलमध्ये करण्यात आलेली आहे आणि पहिले 2 मॉड्यूल उपलब्ध झालेले, हे मॉड्यूल प्रत्यक्षात भरणं देखील सुरू आहेत. हे माहिती भरत असताना यामध्ये आपल्याला UDIS-च्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये नेमक्याच MPSP-च्या उपसंचालक आणि राज्याच्या UDIS विभागाच्या प्रमुख श्रीमती सरोज जगताप मॅडम जालना इथं कार्यशाळेसाठी आल्या असताना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्या बोलत असताना UDIS किती महत्त्वाचं आहे आणि UDIS-मध्ये आपल्याकडून कळत न कळत किती छोट्या छोट्या चुका होतात यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. हे बोलत असताना मित्रांनो, यावर्षी विभाग 4 मध्ये विद्यार्थी प्रोफाईल माहिती भरणं गरजेची आहे. याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाचीच नव्हे तर संपूर्ण सविस्तर एंट्री येणार आहे. या संदर्भामध्ये बऱ्याचशा शिक्षक संघटना, त्याचप्रमाणे अगदी प्रत्येक शिक्षक वैयक्तिक एक साधन व्यक्ती म्हणून शाळा भेट करत असताना देखील हे काम खूप मोठं आहे, हे व्हायला नको. मात्र मित्रांनो, ज्यावेळेस सभागृहातल्या सगळ्या घटकांनी मॅडमकडे हा विषय मांडला त्यावेळेस मॅडमनं दिलेलं उत्तर हे सगळ्यांना पटण्यासारखं होतं की आपलं म्हणणं होतं की सरळवरून डाटा घ्यायला पाहिजे UDIS-ला. मात्र हा डाटा घेत असताना बऱ्याचशा अडचणी येत आहे मित्रांनो, कारण आपल्या राज्याला जो काही केंद्राकडून निधी मिळतो तो UDIS-वरून मिळतो. त्यामुळे UDIS-वरली आकडेवारी तंतोतंत असायला पाहिजे. UDIS-मध्ये विद्यार्थ्यांची जी माहिती भरायची आहे ती माहिती सरळ पोर्टलला भरलेली आहे, त्यामुळे तिथून घ्यावी असं जे आपलं म्हणणं होतं मित्रांनो, मात्र प्रत्यक्षामध्ये UDIS-वरली माहिती आणि सरळ पोर्टलवरली माहिती या दोन्ही मिसमॅच होत आहे. त्यामुळे वेळ जरी लागत असला राज्याच्या प्रमुख या नात्यानं आपल्या राज्यातल्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, पर्यवेक्षीय यंत्रणेचा वेळ वाया जाऊ नये अशी त्यांची देखील इच्छा आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याकडं क्लिअर कट डाटा असावा यासाठी हे काम करणं गरजेचं आहे. शिवाय मित्रांनो, UDIS-वर एकदाच माहिती भरायची विद्यार्थ्याची. एकदा विद्यार्थ्याची माहिती भरली की ती माहिती डबल भरायची गरज नाही. त्याचं नाव, जन्मतारीख, जात ही सगळी माहिती तिथं जी काय आहे ही सगळी माहिती भरल्यानंतर फक्त जी काय थोडीफार माहिती बदलणार आहे, शाळा बदलली काही बदललं तर हीच माहिती तिथे फक्त आपल्याला चेंज करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही माहिती डबल भरायची गरज नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची कोणती माहिती भरावी लागणार आहे, तर विद्यार्थ्याची सामान्य माहिती आहे 4.1 मध्ये. विद्यार्थ्याचं नाव, लिंग, जन्मतारीख, आईचं नाव, वडिलाचं नाव, पालकाचे नाव, मुलाचा आधार क्रमांक, आधार कार्ड क्रमांकानुसार विद्यार्थ्याचं नाव, पिन कोड, मोबाईल क्रमांक, संपर्क ईमेल आयडी, पालकाचा, मुलाची मातृभाषा, सामाजिक प्रवर्ग, अल्पसंख्याक गट, दारिद्र्यरेषेखाली आहे का, वंचित गटकाशी संबंधित आहे का, CWSN आहे का, भारतीय आहे का, आणि या मुलाची ओळख सध्या किंवा मागच्या वर्षी शाळाबाह्य मूल म्हणून होती का, ही माहिती आहे. तर 4.2 मध्ये शाळेतील प्रवेश क्रमांक, सध्याच्या वर्गातील प्रवेशाची तारीख, विद्यार्थ्याने निवडलेल्या शैक्षणिक प्रवाह शाखा अर्थात उच्च शाळेसाठी येईली आहे, शालेय शिक्षणाच्या मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याची स्थिती, प्रवेश नोंदणी संदर्भातली माहिती, मागील वर्षात अभ्यास केला, परीक्षेला बसला की नाही, परीक्षेत बसलेल्या बाबतीत पर्याय, मागील वर्गात अभ्यास केला, परीक्षेत मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि मूल शाळेत गेलेल्या दिवसांची संख्या वर्षभरात, याप्रमाणे ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्याची सविस्तर भरणं आहे मित्रांनो. ही भरत असताना आपल्याला पर विद्यार्थी MPSP आर्थिक सहाय्य करणार आहे आपल्याला ही माहिती भरण्यासाठी. अर्थात ही माहिती भरण्यासाठी म्हणजे आपल्याला इंटरनेट लागणार आहे, काही थोडंफार स्टेशनरी लागेल, हे भर शाळेला मदत मिळावी यासाठी
पर विद्यार्थी प्रति विद्यार्थी 3 रुपये याप्रमाणे शाळेच्या खात्याला एमपीएसपी पैसे जमा करणार आहे ही माहिती भरण्यासाठी. तर मित्रांनो, एक आपल्याला आपल्या राज्याचा एक परिपूर्ण आदर्श डाटा निर्माण व्हावा, अगदी आपल्याला देखील कळावं की परफेक्ट काय आहे आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, यासाठी ही माहिती आपल्याला भरावीच लागणार आहे. राज्यस्तरावर, सचिव स्तरावर याची खूप चर्चा झाली, मात्र ही माहिती खूप गरजेची आहे, म्हणून आपल्याला ही माहिती भरायची. तर आपण ही माहिती जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा भरूया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.